नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे. घराघरामध्ये लोणच्याची तयारी चालू आहे. आज आपण अगदी झटपट असे लोणचे बनवणार आहोत. या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे. हे साधारणतः 350 ग्रॅम आहे. मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आपण आता हिला छान स्वच्छ नॅपकिनने पुसून घेणार आहोत. आपण आता कैरी कापूया. साईडचा हा पार्ट आहे तो आधी आपण कापून घेऊया. हा आपण फेकून द्यायचा आहे. तर उभ्या साईडने आपण आधी प्रथम कापून घेणार आहोत अशा पद्धतीने, आणि दुसरी साईड पण आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने. आपण आता हे उलट करूया आणि उलट्या साईडने याला असं लांब स्लाइसमध्ये कापून घेऊया. दुसऱ्या साईडने आपण आता कापून घेऊया. तर अशा पद्धतीने छोटे छोटे आपण पीसेस करणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कैरीचे छान पीसेस करून घेतलेले आहेत. यात आपण आता 1/4 कप मोहरीची डाळ घालणार आहोत. यात आपण आता 2 मोठे चमचे लाल तिखट घालणार आहोत. काश्मीरी लाल तिखट घालू शकता तुम्ही. यात आपण आता 1 छोटा चमचा भर हळद घालणार आहोत. 1/4 टीस्पून आपण यात हिंग घालणार आहोत, म्हणजेच अगदी थोडासा हिंग घालायचा आहे. यात आपण आता 1 मोठा चमचा भर मीठ घालणार आहोत. आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया. यात आपण आता 1/4 टीस्पून काळी मिरी घालणार आहोत. अगदी थोडीशीच घालायची आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया परत एकदा. या ठिकाणी मी 3/4 कप तेल घेतलेलं आहे. ते मी गरम करण्यास ठेवलेलं आहे. आपण आता ते गरम होऊ देऊ. यात आपण आता 1 चमचाभर मोहरी घालूया. यात आपण आता थोडासा हिंग घालूया, अगदी चुटकीभर. आणि आता आपण गॅस बंद करूया. या ठिकाणी हे तेल छान थंड झालेले आहे. आपण आता हे लोणच्यावरती घालूया. तर हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही, पण हे तसं पण जास्त दिवस राहत पण नाही. 2 माणसं हे रोज जर खाल्लं तर 8 दिवसात हे संपून जाते. आणि हे ताजे ताजे लोणचे खायला खूपच टेस्टी पण लागते, अगदी स्वादिष्ट. तर आपले हे झटपट लोणचे तयार आहे. तुम्ही हे नक्की बनवा. नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा आणि प्रेमाने खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.